काँग्रेसचे राष्ट्रीय नेता व खासदार राहुल गांधी यांच्यावरील ईडी चौकशीच्या विरोधात व केंद्र शासनाविरुद्ध काँग्रेस पक्षाच्या वतीने आज सेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रास्ता रोको व जेलभरो आंदोलन करण्यात आले. ज्ञानेश्वरदादा पाटील यांच्या नेतृत्वात सदर आंदोलन करण्यात आले. तसेच नांदुरा येथे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आमदार राजेश हेकडे यांच्या मार्गदर्शनात रास्ता रोको करण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यात हे आंदोलन राबविण्यात आले. दरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना स्थानबद्ध केले.